नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैफलित मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्रो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी गणित सेतू अभ्यासक्रम. दिवस आहे 32 आणि 33. दोन्ही दिवसांसाठी हा अभ्यासक्रम आहे आपल्याला. आणि क्षेत्र आहे याचं भूमिती, घटक आहे आकार ओळख, आणि उपघटक आहे गोल त्रिकोण चौकोन. आता आपण याच्यामध्ये पहा वेगवेगळे आकार भूमितीत शिकणार आहोत. तर क्षेत्रच आहे याचं भूमिती, तर आपण थोडेसे आकार जाणून घेऊया. आता पहिला जो आकार आहे इथं दिसतोय तुम्हाला, हा आहे आपण त्याला वर्तुळ, गणिती भाषेत वर्तुळ म्हणतो, पण त्याला आपण म्हणतो गोल. काय म्हणतो? गोल किंवा वर्तुळ. तर आपण पहा आपल्या दैनंदिन जीवनात बरेच असे गोल, म्हणजे वर्तुळ किंवा आपण गोल म्हणतो त्याला, अशा वस्तू पाहतो. जसं चेंडू, कॉईन आहे 2 रुपयाचं, घड्याळ आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहा आणखी म्हटलं गोल बांगडी असते. त्याच्यानंतर आणखी गोल वस्तू पण कोणत्या असतात पहा, एखाद्या डबीचं झाकण असते, डब्याचं झाकण वगैरे गोल. आणखी गोल आपण गोटी असते काचेची. तर हे सगळ्या वस्तू गोल, ह्या आपण त्याला भूमिती आकार त्या म्हणतो गोल किंवा वर्तुळ. दुसरा आहे हा, हा आहे चौकोन. आता ह्याला 4 कोण आहेत, म्हणजे कोण म्हणजे पहा हात असतात असे, म्हणून याला म्हणतात चौकोन. 4 कोण, त्रिकोण म्हटलं की 3 कोण, तर हा आहे चौकोन. चौकोन तर आपण चौकोन एवढ्यासाठी म्हणायचं की ह्याला 4 कोण आहे, म्हणजे तो आकृती अशी पण असू शकते चौकोनाची, ज्याला आपण आयत म्हणतो पुढे, पण हा चौकोन आहे म्हणजे त्याला 4 कोण आहेत. परफेक्ट आपण त्याचं कधी हे केलेलं नाही की हा आयतच आहे, ज्या आकृतीला 4 कोण आहेत तो चौकोन. मग तो कोणती आकृती असेल? इथं पहा बिस्किट आहे चौकोन, घड्याळ इथं चौकोन आकाराचं, इथं गोल आहे घड्याळ. त्यानंतर हे आपण खिडकी, खिडकीचं हे पाहू, खिडकी घेतली ती चौकोनी आहे. आणि हा आपण कॅरम बोर्ड आहे तर तो सुद्धा चौकोन आहे. आणि तिसरी जी आकृती आहे ती बहुमुखी आकृती आहे त्रिकोण, त्याला आपण त्रिकोण. आता याला त्रिकोण का म्हणायचं? तर त्याला 3 कोण आहेत, हा 1 कोण, हा 1 कोण आणि हा 1 कोण, तर 3 कोण आहेत म्हणून त्रिकोण म्हणायचं. तर आपण त्रिकोणी पहा आपण वस्तू कोणकोणत्या पाहतो, जसं इथं टोपी दिलेली आहे लहान मुलाची किंवा जोकरची टोपी असते पाहिजे. त्यानंतर कलिंगडाची फोड जर आपण अशी हे केली, कापली, तर ती सुद्धा अशी त्रिकोणी असते, त्रिकोणी. त्यानंतर तुम्ही तुमच्या ह्याच्यात पाहते प्लास्टिकचं साहित्य असतं त्याच्यामध्ये असं कोलमापक पट्टी वगैरे, तर हे जे आहे तर ते सुद्धा एक पहा प्लास्टिकचं जे. तर तुमच्या पहा कंपासमध्ये, म्हणजे कंपास म्हणजे आपण जे साहित्य म्हणतो त्याच्यामध्ये पहा कोलमापक वगैरे असतो, पट्टी असते त्याच्यामध्ये, हा एक असतो त्याला म्हणतात गुन्ह्या. तर तो असतो तो त्रिकोणी आकाराचा असतो. किंवा पिझ्झाचा आपण एखादा असा एक तुकडा केला असं म्हणतो, आता हा पिझ्झा आहे आपला आणि तो आपण अशा अशा प्रकारे त्याचे काप केले, तर हा जो प्रत्येक हा जो आहे की नाही, हा हा रंगवलेला भाग तो एक भाग म्हणजे त्रिकोण असतो आपण तो एक, त्यातला हा पीस आहे समजा, तर तो सुद्धा त्रिकोणी आकाराचा आहे किंवा असतो. आता याच्यानंतर पहा तुम्हाला हे आकार समजले असतील की हा वर्तुळ आहे किंवा गोल आहे, हा चौकोन आहे, हा त्रिकोण आहे. तर आता इथं थोडी उजळणी करूया बा आपण. त्याच्यामध्ये गोल, त्याच्यानंतर हे जे आहे चौकोन आणि त्रिकोण आकाराच्या वस्तू शोधून किती ते लिहिले. आता इथं खाली पहा आपल्याकडे एक चित्र दिलेलं आहे, ते एक छान असं जोकर टाईप आहे. तर त्याच्या वस्तू आपल्याला त्या मोजायच्या आहेत, जशा आपल्याला गोल किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर हे किती चौरस, सॉरी चौकोन किती आहेत आणि त्रिकोण. तर आपण गोलसाठी आपण हा टिंब हा कलर वापरूया समजा मोजण्यासाठी. पहा आता गोल 1, त्याच्यानंतर हे डोळे पहा 2, 3, 4, नाक घेतलं आपण 4. आता खाली पहा, आता त्याचा एक पूर्ण एक जे मुंडकं आहे ते 5, बरोबर आहे 6, 7, 8, 9 आणि आता हे जर आपण घेतलं 9, 10,
तर किती होतात पहा आपण इथं लिहून ठेवूया गोल पण त्यात काही बदल होतात त्यांनी पाहू तर ते होतात 10 आपण मोजून पुन्हा पाहूया त्यात त्यांची काही वाढतात का हा एक गोल त्याच्यानंतर हा पूर्ण मुंडक्याचा दुसरा गोल 3 4 5 6 7 8 एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि हे 9 आणि 10 तर 10 झाले बरोबर त्याच्यानंतर आपण दुसरा स्केच पेन साठी कोरिया टिंब त्यासाठी तो आहे चौकोन तर पहा चौकोन इथं आहे का वरून इथं कुठंच नाही आहेत एक दोन सॉरी हा एक गोल राहिलेला आहे आपला हा पोटाचा म्हणजे पहा असे आपले वाढत जाणार आहे म्हणून मी तुम्हाला एकदम कन्फर्म सांगितले नाही आता 11 झाले 10 चे 11 झाले आपले की नाही पोटाचा एक गोल पूर्ण धरायचा राहिला होता आपला आता इथं पुन्हा पहा हा चौकोन मोजूया आपण 1 2 3 4 तर ते आहेत चौकोन हे गोल हा चौकोन आणि हा आहे तिसरा त्रिकोण तर चौकोन झाले 4 पुन्हा पहा चौकोन आपल्याला मोजायचे इथं आहे का हा नाही इथून नीट काळजीपूर्वक पाहिजे कारण 1 2 3 4 4 आता जो शेवटचा आहे तो त्रिकोण आहे तो पहा 1 आणि 1 आहे म्हणजे फक्त 1 तर पहा अशा प्रकारे आपण इथं पहा ह्या वस्तू आकाराच्या वस्तू शोधून लिहिलेल्या आहेत की गोल किती आहेत चौकोन किती आहेत आणि त्रिकोण किती आहेत तर आपण परफेक्ट गोल जर म्हटलं तर असाच जर गोल पाहिजे असेल समजा तर आपला त्यातले 2 कमी होऊ शकतात पण आपण हे 2 गोल धरले म्हणून आपले 2 बरोबर जास्तीचे वाढले तर गोल झाले 11 तर पहा गोल किती आहेत 11 चौकोन किती आहेत 4 आणि त्रिकोण किती आहे 1 म्हणजे पहा अशा प्रकारे आपण या आकृतीतले आपण गोल चौकोन आणि त्रिकोण आकार शोधले आणि ते मोजून लिहिले आता पुढे पहा दिलेल्या आकृतीमधील चौरस हिरव्या रंगाने रंगवा आता ही चौरस कोणता आहे हा कोणता आकृती आहे गोल किंवा वर्तुळ हा आहे चौरस आणि हा आहे त्रिकोण चौरस म्हणजे ज्याच्या चारी बाजू सारख्या आहेत तर तो आपल्याला चौरस हिरव्या रंगाने सांगितलेला आहे तर त्या रंगाने आपण रंगवणार चौरस हिरव्या रंगाने रंगव आता दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण लाल रंगाने रंगव त्रिकोण म्हणजे हा चौरस आहे हा त्रिकोण आहे लाल रंगाने रंगवताना बाहेरून आत रंगव आणि आता पुढे आहे पहा दिलेल्या आकृतीमधील गोल पिवळ्या रंगाने रंगव आता गोल जो आहे गोल जो आपल्याकडे हा गोल आहे तर तो पिवळ्या तर अशा प्रकारे आपण आकृत्या रंगून पूर्ण केलेल्या आहेत आता खालील चित्रात प्रत्येक आकृती किती वेळा आली ते मोजून लिही आता इथं आपल्याला पहा इथं दिलेले आहे त्रिकोण मोजायचे आपल्याला किती आहेत ते त्या चौकडीत लिहायचे त्यानंतर गोल गोल म्हणजे वर्तुळ त्या चौकडीत लिहायचे आयत आता हा नवीन एक प्रकार आलेला आहे आणि शेवटचा आहे चौरस आयत आणि चौरस कसा आहे आता तो लक्षात घ्या आता चौकोन तुम्हाला लक्षात आला ज्याला चार कोण आहेत ती कशी आकृती असू शकते अशी पण असू शकते हा चौकोन हा चौकोन आहे त्याला चार कोण आहेत बरोबर आहे म्हणून हा चौकोन आहे पण आयत आणि चौरस मध्ये फरक काय तर चौरस पूर्ण त्याचा पार क्यूब घ्या तुमचा चारी बाजू सारख्या आकाराच्या समजा ही जेवढ्या लांबीची तेवढीशी तेवढीशी आणि तेवढीशी तुम्ही पहा एखादं तुमचा जर सोंगट्या खेळता तुम्ही त्याचा तो डायस असतो तो सुद्धा अशा प्रकारचा असतो पण आता हा झाला चौरस म्हणजे ह्याच्या
चारही बाजू सारखे असतात आणि चारही कोण 90 अंशाचे असतात म्हणजे काटकोन. आता आयत जो आहे तो पहा डस्टर सारखा थोडं ना, याचे कोण 90 अंशाचे आहेत परंतु ह्या बा ही बाजून ही बाजू सारखी आहे आणि ही बाजून ही सारखी. फळा घ्या तुमचा शाळेतला, तो फळा अशा प्रकारचा असतो म्हणजे हा लांब असतो आणि ही बाजू कमी असते. किंवा दरवाजा पहा तुमचा, तो आयत आहे. कंपास घ्या तुमचा म्हणजे हा ह्यातल्या दोन्हीतला फरक आहे. तर आता पहा आपल्याला ते पाहायचं आहे की याच्यामध्ये चित्रात प्रत्येक आकृतीत किती वेळा आले ते मोजून घेऊया. आता त्रिकोण मोजूया आपण पहिल्यांदा. त्रिकोणासाठी आपण हा एक मोजताना हे स्केचपेन वापरा आणि ते टिंब द्या म्हणजे त्यामुळे तुम्हाला काय होईल 2 3 4 तुमचं विसरणार नाही तो. हा 4 त्याच्यानंतर पहा इथे इथं आहे का नाही, इथे या चोच आहे पहा 5 6 एवढेच आहेत बरोबर आहे. तर आपण हे लाल टिंब जे केलेले आहेत ते आपण त्रिकोणाचे आहेत म्हणजे पहा 1 2 3 4 5 6. आता आणखी कुठं आहे का पहा त्रिकोण नाही. आपण लाल टिंब त्रिकोणासाठी केलं, आता गोलसाठी हा पाहूया 1 2 3 4 5 6. आता पहा इथं मुंडका आहे त्याचं गोल 7 आणि डोळा पण आहे 8 त्याच्यानंतर 9 10 11. तर हे जर चाल घेतले बाहेरचं हे 12 आणि आतलं 13 14 15. तर तुमच्या पहा आकृत्या झाल्या त्या 15 म्हणजे इथं पण मी आपण लिहून ठेवूया 15. आता मगाशी आपले गोल सॉरी त्रिकोण किती होते 1 2 3 4 5 6 ते पण लिहून ठेवूया म्हणजे आपले. आता आयत पहा, आयत म्हणजे अशी आकृती ही आहे आयताची आकृती म्हणजे अशा प्रकारे सुद्धा असू शकतो आयत असा किंवा असं हा आहे आयत. तर आयत आपण हिरव्यानं मोज पाहूया. तर इथं आहे का वरून वरून पाहायचं हा आहे आयत 1 त्याच्यानंतर 2 3 4 त्याच्यानंतर ही जी गाडी आहे बाहेरचा डबा हा आहे 5 त्याला आपण बाहेर चलूया. त्याच्यानंतर हे रस्ता आहे हा तो 6 हे झाले 6 आयत. पहा पुन्हा आयत पहा हा 1 त्याच्यानंतर हा दरवाजा सारखा दिसतोय 2 त्याच्यानंतर हा जो आहे 3 4 5 आणि हा 6. तर आयत आपण 6 आहेत. आणि चौरस पहा, आता चौरस म्हणजे पूर्ण चौकोन डायस सारखा. तर आता तो कोणता आहे पहा, आता इथं आहे का नाही म्हणजे आपले कोणतं राहिले. आता हा घराचा जो बाहेरचा भाग दिसतोय बरोबर आहे आपण मला दाखवूया हा हा आहे चौरस 1 त्याच्यानंतर 2 3 4 4 आहे. आता आपण पुन्हा पाहूया बरोबर आहेत की आपले पहा जसे त्रिकोण 6 आहेत का पहा 1 2 3 4 हे त्रिचीची 5 त्याच्यानंतर हा 6 6 झाले त्रिकोण. त्याच्यानंतर गोल 1 2 3 4 5 हे पोठीचं 6 2 7 डोळा 8 9 10 11 हे बाहेरचं 12 आतलं 13 बाहेरचं 14 आतलं 15. त्याच्यानंतर आता आयत 1 2 3 4 हा बाहेरचा डबा 5 6 आणि चौरस पहा हा बाहेरचा घराचा हा चौरस 1 त्याच्यानंतर 2 3 4. तर अशा प्रकारे पण आपण त्या आकृतीत पाहिलं कशा प्रकारे. तर आपण पहा त्रिकोण आहेत 6 गोल आहेत
15 आयत आहेत, 6 आणि शेवटचा आहे चौरस, ते आहेत 4. वेगवेगळ्या स्केच पेन यासाठी लिहून दाखवले, आपण त्याला टिंब वेगवेगळ्या ह्याच्याने दिले होते. आता पुढचं जे आहे पहा, की झाडावरील फळांचा आकार कोणता आहे. आता हे फळ आहेत तर तो आकार कोणता आहे, तर तो आहे गोल किंवा वर्तुळ. गोल. घराच्या खिडकीचा आकार, आता ही खिडकी आहे पहा, चौरस आहे की आयत आहे, तर तो आयत आहे. आयत. सूर्याचा आकार हा गोल. आणि आकाशकंदील कोणत्या आकाराचा आहे, आकाशकंदील पहा तुमचा असा आहे आणि खाली असं धरून आहेत, हा आहे त्रिकोण. तर आपण हे वेगवेगळे आकार आता भूमितीत शिकलो होतो, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण गोल, त्रिकोण आणि चौकोन शिकलो होतो, म्हणजे चार कोण. परंतु त्यात आणखीच कोण, चौकोनामध्ये आयतन चौरस म्हणजे दोन असे भाग पाडले. आयत म्हणजे ज्याच्या समोरासमोरच्या बाजू सारखे, तुम्ही डस्टरचा आकार लक्षात घ्यायचा आयत म्हणजे. आणि चौरस म्हटलं की तुमचा खेळायचा क्यूब घ्या, किंवा आपण जे सोंगट्या खेळायचे डायस असतात टाकतो आपण तो घ्या आकार, तो चौरस. म्हणजे आयत आणि चौरस मध्ये फरक आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर हे चौकोनाचे दोन प्रकार पुढे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे पहा इथं आपण एवढं संपवलेलं आहे. आता पुढचं जे आहे तर ते आहे पहा, की सोडून पहा आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध वस्तूंची नावे शोधावं लिहा. जसं आता गोल कोणकोणत्या वस्तू असतात आपल्या परिसरामध्ये, तर चेंडू, बांगडी, आणखी काय असतं, बिस्किट, बिस्किट असते, आणखी गोळी असते, काचेची गोळी, काचेची गोटी, त्याच्यानंतर गोल पाच चेंडू आहे. आणखी तुमच्या आपण पहा गोल वस्तू कोणकोणत्या असतात, तर तुम्ही एवढ्या आणखी आठवायचे पहा गोल, जसं आपल्या बॉटलचं झाकण, बॉटलचं वरचं झाकण असतं, किंवा आता खिडकी पहा कशी आहे, चौरस आहे. तर चौरस आणखी काय असतो पहा, तर डायस असतो. त्याच्यानंतर क्यूब आहे खेळायचा, तो चौरस असतो. आणखी चौरस पहा तुमचा रुमाल, रुमाल सुद्धा चौरस आहे. आणखी काय असतं चौरस पहा, चौरस कोणता, कॅरम आहे आपल्या घरामध्ये आहे की नाही कॅरम. त्याच्यानंतर आपण मगाशीच पाहिलं होतं बिस्किट आहे, बिस्किट सुद्धा चौकोनी असतं. बिस्किट सगळ्याच प्रकारचा आकार असू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा चौरस काय असतं आपल्या घरामध्ये, तर तुम्हाला जेवढ्या आणखी वस्तू येत असतील तर त्या लिहायच्या. आता त्रिकोण केकचा तुकडा, त्याच्यानंतर पहा आपण काय म्हणतो त्याला पेस्ट्री, केक सारखंच असतो तर ती पेस्ट्री सुद्धा त्रिकोणी असते. किंवा आता इथं पहा आपण कलिंगडाची फोड कापली तर आणखी त्रिकोणी पहा, विदूषकाची टोपी, आणखी त्रिकोणी कोणत्या वस्तू असतात आपल्या घरात पहा. तर तुम्ही अशा प्रकारच्या त्रिकोणी आणखी कोणकोणत्या वस्तू आहेत त्या सांगायच्या आहेत, कोणत्या आहेत त्या त्रिकोणी. तर आता आपण एवढं लिहिल्या, तुम्हाला आणखी काही आठवत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. आता जसं गोल आकार मण्यांचा सुद्धा असतो आपल्या, बरोबर आहे. आणखी बऱ्याच आपल्या घरात वस्तू असतात आपण पाहायच्या आणि त्या कोणत्या याच्यामध्ये मोडतात ते लिहायचं. आता पहा गोल, त्रिकोण, चौरस आकार वापरून स्वतः एक चित्र तयार कर. तर पहा गोल, त्रिकोण आणि चौरस आकार वापरून आपण एक छान चित्र तयार केलं. छोटस चित्र आहे, त्याच्यामध्ये गोल पण आहे, हा त्रिकोण आहे आणि हा चौरस आहे.
तर हे वापरून आपण छान काय केलं एक चित्र तुम्हाला जसं येईल तसं छोटस काढायचं इथं जसं आता हे त्रिकोण हा चौरस आपण घराचं चित्र काढलं इथं पाहायला गोल आणि बाजूला पहा झाड काढलेलं आहे तर असं सुंदर चित्र एक छोटस आपण गोल त्रिकोण चौरस आकार वापरून काढले तर हे तुम्हाला आता समजलं असेल की आपण आपल्या दैनंदिन जीवनात असे बरेच आकार पाहतो की जे आपल्याला माहित असतात परंतु त्यांना आपण भौमितिक भाषेमध्ये काय म्हणतात हे माहित नसेल जसं गोल लवर्तुळ म्हणतात त्रिकोण चौरस चौकोन आयत हे शब्द जे आहेत ते आपल्याला नंतर मग समजतात तर तसे असं सोपं आपण घटक पाहिलेलं आहे आकार ओळख आणि त्याच्यामध्ये गोल त्रिकोण चौकोन आयत चौरस इत्यादी आपण आकारांची ओळख करून घेतली चित्रासहित असल्यामुळे तुम्हाला खूप मजा आली असेल आणि रंगकाम करायला तुम्हाला खूप मजा येईल आता पुढे तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ मला वाटतं तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या काही अडचणी असल्यास कमेंट जरूर कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू